बात नो बकवास या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक, नुकतंच दशरथ पाटील यांनी उभाठा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. ते भाजपचे विधानसभा प्रमुख होते आणि ते पद सोडून अर्थातच कपिल पाटील यांना दगा फटका करून ते थेट उभाठाकडे गेले आणि म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये ज्या काही चर्चा आहेत, अफवा आहेत, वंदता आहेत, आख्यायिका आहेत, ज्या चर्चेला जात आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी थेट बात करणार आहोत. दशरथजी नमस्कार. मला एक थेट तुमच्यावर आरोप आहे की कपिल पाटील यांचा तुमच्यावर विश्वास होता, तुमच्यावर मर्जी होती, तुमच्यासाठी ते भिवंडी ग्रामीण विधानसभा भाजपासाठी खेचून आणणार होते. आता त्यांची निवडणूक समोर असताना तुम्ही भाजपला खिंडार पडलं, कपिल पाटील यांना दगा फटका केला. म्हणजे खर तर कपिल पाटील यांच्या हातातला हुकमी आहे का? म्हणजे दशरथ पाटील त्यांनी निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला चांगलंच खेळवलं असतं, मात्र कपिल पाटील यांना तुम्ही चक्क तोंड कशी पाडलं? नेमकं काय राजकारण घडलं? कपिल पाटील यांच्यावर तुमचा विश्वास नव्हता की शिवसेनेशिवाय पर्याय नव्हता? साहेब, मी अतिशय नम्रपणाने सांगतो, कपिल पाटील साहेबांचे आमचे अतिशय घरोब्याचे संबंध आहे आणि कपिल पाटील साहेबांशी दगा फटका करण्या इतका मी मोठा कार्यकर्ता नाही हे तुम्हाला अतिशय नम्रपणाने मी सांगतो. मी एक अतिशय सामान्य छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित माझं जे 10-15 वर्षामध्ये जे समाजामध्ये काम करण्याची पद्धत होती, जरी माझे पक्षांतर इकडे तिकडे झालेले असले तरी समाजामध्ये मी प्रत्येक व्यक्तीशी जोडला गेलेला आहे आणि कदाचित पक्ष बदलल्यामुळे मला त्याचा फायदा असा आहे की सगळ्याच पक्षांमध्ये माझे मित्र आहेत आणि सगळ्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहे. कदाचित परमेश्वराचे संकेत यावेळेसाठी माझ्यासाठी चांगले असतील, पण मी अतिशय नम्रपणाने सांगतो साहेब की कपिल पाटील साहेबांना दगा फटका देणं किंवा त्यांची पद कमी करणं ही माझी पात्रताच नाही. कपिल पाटील साहेब हे प्रचंड मोठं नेतृत्व आहे, अतिशय सामान्यापासून आज देशाचे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत माझ्यासारखे दशरथ पाटील त्यांच्याकडे शेकडो आहे, माझ्या जाण्याने त्यांना काही फरक पडेल असं मला वाटत नाही. परंतु मी ज्या गोष्टीसाठी माझी नोकरी सोडून आलो, मला समाजासाठी जे काही करायचंय ते पद मला मिळावं ही माझी गोष्ट मी कुठेच लपवू शकत नाही. आणि मला खात्री आहे की तुम्ही जे मला बोललात की साहेबांनी ते सेनेकडे वगैरे तिकीट वगैरे आणलं असतं, तर माझी राजकीय समज कदाचित कमी असेल, मला तसं वाटलं नाही की ते पद आणू शकतील. कदाचित माझा तो राजकीय समज नसल्यामुळेचा तो विषय असेल, पण मी अतिशय नम्रपणाने सांगतो ही एक गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जसं मगाशी सांगितलं, सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची जी काही अवस्था झालेली आहे ती अवस्था भरून काढणे, थोडाफार त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलता येतो का ही भावना त्यामध्ये 100% तुम्ही मान्य करा नका करू, पहिली गोष्ट. आणि भारतीय जनता पार्टीशी किंवा कपिल पाटलांशी दगा फटका करणे इतका मी काही खूप मोठा मला एक प्रश्न होता, कपिल पाटलांचा तुमच्यावर जीव होता की नाही? होता ना, जीव कसा नाही. आता कपिल पाटील यांनी तुम्हाला विधानसभा क्षेत्र प्रमुख केलं होतं भाजपचं, बरोबर? काय पद होतं ते? निवडणूक प्रमुख. निवडणूक प्रमुख, ज्या अर्थी भारतीय जनता पार्टी ज्याला निवडणूक प्रमुख करते त्या अर्थी तो त्या मतदारसंघाचा संभाव्य उमेदवार असतो. बरोबर, राजकीय घडामोडी काही घडू शकतात. म्हणजे लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ही युती राहील न राहील किंवा जागांमध्ये चेंज होईल, आणखीन बऱ्याच गोष्टी घडतील, त्याची वाट बघणं हे आवश्यक होतं की नव्हतं? मला तसं वाटलं नाही सर. म्हणजे कपिल पाटील पडले तरी चालतील? नाही नाही, असं 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 कपिल पाटील निवडणूक पहिल्यांदा आहे. समजा आता कपिल पाटीलची निवडणूक आहे, तुम्ही विधानसभा क्षेत्राचे प्रमुख, ज्याची गट बांधणी, बूथ बांधणी, तुमचं काही वन बूथ टेन यूथ भाजपचं जे सूत्र आहे सगळं तुमच्या हातात. मी तुमच्या माहिती तुमच्या हातामध्ये ते होतं साहेब. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, साधारणतः निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी माझ्याकडे, मला वाटतं तुम्ही कपिल पाटील यांच्या बरोबर किती वर्ष होतात? जून जुलै मी होतो ना, 10 वर्ष काम. 10 वर्ष काम. 10 वर्ष तुम्ही कपिल पाटील यांनी 2019 साहेबांचं काम केलं ना साहेब. त्या भागामध्ये, तुमच्या भागामध्ये जे आंबाडी जो परिसर आहे,
किंवा भिवंडी ग्रामीण मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये कपिल पाटील यांनी तुमच्यावर काही जबाबदारी दिली आहे असतील? साहेब 2014 ला मी होतो का साहेबांबरोबर? नाही. प्रचंड मतांनी निवडून आले की नाही? आता 2019 ला कदाचित साहेबांचं प्रचंड कलाकृती होती, त्यांचा प्रचंड माणूस त्यांच्याकडे काम करण्यासाठी होती. मोदी साहेबांची किमी असेल, त्याने केलेले कामांची जादू असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर ते निवडून आलेच असतील ना. त्याच्यामध्ये आमचा छोटासा वाटा असेल तो वाटत तो बाजूला झाला म्हणून काही फार फरक पडेल असं नाही. मी त्यांना निवडणुकीच्या तोंडावर धोका दिला असंही नाही, आणि मी त्यांच्याशी बोललो मी जातोय असं असं आहे हे मी त्यांच्याशी बोललो. घातलं मी कानावर घातलं ना साहेबांच्या. त्यांची इच्छा होती की मी निवडणूक संपल्यानंतर जावं, परंतु निवडणूक संपल्यानंतर जाणं किंवा हा एक राजकीय भाग होतो त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते साहेब. परंतु मी तुम्हाला जसं सांगितलं आता तुम्ही परत त्याच्यावर चर्चा कराल की नक्की तुम्ही एकच मुद्दा सांगा की एकीकडे तुम्ही सांगता की तुम्हाला उद्धव साहेबांच्या पक्षाची मजबूती करण्यासाठी खारीचा वाटा उचलायचा आहे, दुसरीकडे तुम्ही प्रश्न विचाराल की तुम्हाला आमदारकी पण पाहिजे. हो दोन्ही गोष्टी मला येतच ना. तुम्ही आता जे काम करणार बघा, पब्लिक सब कुछ जाणती आहे. आता महाविकास आघाडीचा खासदारचा जो उमेदवार असेल त्याचं तुम्ही काम करणार की कपिल पटेल करणार? साहेब बघा, शेवटी एखाद्या पक्षाचं जेव्हा आपण जातो त्या पक्षाचंच काम करावं लागतं ना. कपिल पटेल यांच्या विरोधात काम करणार? विरोधात काम करायला परिस्थिती जी येईल, निवडणुकीची लोकसभेची जी होईल त्यानुसार ठरतील त्या गोष्टी. म्हणजे कशा काय ठरतील? महाविकास आघाडी उद्धव ठाकरे जे काही कपिल पटेल मतदान करायला सांगतील? नाही, असं होऊच नाही शकत ना सर. म्हणजे तर विरोधात काम करावं लागेल, करावं लागेल पक्षाचं काम. ज्या पक्षाला माझ्या माहितीप्रमाणे कपिल पाटील यांच्या हातामध्ये दशरथ पाटील नावाचा एक हुकमी इक्का होता. नाही असं इक्का बिक्का साहेब आपण एवढा मोठा माणूस नाही, मी तुम्हाला नम्रपणाने सांगतो. जाताना हजार लोक घेऊन गेला ना? हजार लोक बघा, प्रेम करणारी जर माणसं असतील या मतदारसंघामध्ये आणि ती जर माझ्यासोबत भाजपच्या 5 ग्रामपंचायती घेऊन गेला, नाही चांगली गोष्ट आहे. किती ग्रामपंचायती घेऊन गेला? 5 ग्रामपंचायती. 5 ग्रामपंचायती भाजपच्या तुम्ही सरळ सरळ घेऊन गेला, भाजपचे कार्यकर्ते नेले. बघा साहेब, मी अत्यंत नम्रपणाने तुम्हाला सांगतो, निवडणूक जिंकण्यासाठी मला जायचंय हे मी लपवत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यापेक्षा मोठी माझ्यासाठी आहे की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे माझ्या परीने या ठिकाणी प्राबल्य वाढवण्यासाठी गेलो. ज्यांचा प्रचार मी मगाशी सांगितलं की मी शिवसेनेचा प्रचार केला होता, तो उमेदवार इकडे सोडून दुसऱ्या पक्षात गेला आणि जी शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली ज्यांच्यामुळे हे सगळं झालंय ते कुठेतरी आमच्याकडून भरून निघेल का असा विचार आमच्या मनात आहे. आता बघा, महादेव घाटालजे हे माझ्या आधी गेलेले, कदाचित त्यांच्या उमेदवारीसाठी त्यांचा दावा माझ्यापेक्षा मोठा असू शकतो. माझा प्रवेश त्यांच्यानंतर साधारणतः 1.5 महिन्यात झालेला आहे, त्यांचा ऑक्टोबरला शेवटचा ऑक्टोबर, बरोबर की नाही? म्हणजे जवळजवळ 1.5-2 महिन्याचा फरक आहे. मग त्यांनी माझ्या आधी प्रवेश केलेला आहे, कदाचित त्यांची वर्णी लागू शकते. पण आम्हाला या ठिकाणी जर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आमदार करता आला तर अतिशय आमच्यासाठी ते आनंदाची गोष्ट असेल. नाही, खासदारकीवर साहेब बघा, खासदारकीवर शेवटी मी ज्या पक्षाचं काम करणार त्या पक्षाचं उत्तर पाहिजे. आता त्याचं उत्तर तुम्ही म्हणाल ते विरोधात काम केलं का, तर ते आपसुकच त्याचं उत्तर होयच आहे. कपिल पटेल यांच्या विरोधात काम करणार नाही, आता उमेदवार जो असेल त्याच्या विरोधात साहेब काम करणार. कपिल पटेलांना माणसं ओळखता येत नाही साहेब. असं तुम्ही हा विषय करून मला भुसकळत नका टाकू. बघा, पहिली गोष्ट कसं आहे की मी जर पक्षांतर करतोय तर असं होऊ नाही शकत ना की इकडे गेलेला माणूस त्या पक्षाचं काम करतो, असं तर होत नाही, बरोबर की नाही? महाविकास आघाडीचं काम करणार, महाविकास आघाडी ताकद वाढवणार, म्हणजे भाजपला खिंडार पडून तुम्ही गेला हा ठपका तुमच्यावर ठेवला तर तो त्याला पर्याय नाही, जो आहे ते उपाय ना, ते काय लपणारी गोष्ट आहे का? म्हणजे पुन्हा भाजपमध्ये येणार नाही? नाही सर, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम आम्ही करणार. जी सुरुवात माझी जिथून झाली होती तो शेवट आता तिथे. प्रेक्षक, कपिल पाटील यांचे खास समर्थक दशरथ पाटील यांच्यासाठी कपिल पाटील हे शेवटच्या क्षणाला शिवसेनेवर उभा दावा करून ती जागा खेचून आणण्याच्या प्रयत्नात होते. दशरथ पाटील यांना तिकीट मिळावं यासाठी प्रयत्नात करत होते. एक हुकमी एक्का त्यांच्या हातामध्ये होता. आता कपिल पाटील यांच्या हातून तो हुकमी एक्का निसटलाय, नुसताच निसटलेला नाहीये, ते काही ग्रामपंचायती काही समर्थक हे घेऊन ते उभाटा दिले. अर्थातच उभाटा शिवसेनेची ताकद वाढली आहे. आता लवकरच आपल्याकडे घोडा मैदान जवळ आहे की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय घडतंय, मग त्याआधी कपिल पाटील यांना लोकसभा निवडणुकीमध्ये किती फटका बसतो.